विधायक ने उप मुख्यमंत्री मुख्यमंत्री से चर्चा करके 130 करोड़ रुपए का अनुदान किसानों के लिए मंजूर करवाया है, जिसमें हिंगनघाट तालुका को 69 करोड़ 42 लाख, समुद्रपुर तालुका को 50 करोड़ 29 लाख और सिंधी रेलवे के लिए 9 करोड़ मिले हैं। विधायक के अथक प्रयास से पहले टप्पे में हिंगनघाट तालुका के 23,534 पात्र किसानों को लाभ मिलने वाला है। इसके तहत हिंगनघाट तहसील कार्यालय को 39 करोड़ 45 लाख का धनादेश IDBI बैंक शाखा हिंगनघाट के बैंक व्यवस्थापक को सुपुर्द किया गया। शासन ने हिंगनघाट, समुद्रपुर, सिंधी रेलवे विधानसभा क्षेत्र के किसानों ने विधायक के प्रयास से मिली सहायता पर विधायक कुणावर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का आभार माना। इस वक्त तहसील सतीश मासाल, नायब तहसीलदार तालुका के अधिकारी उपस्थित थे। 16, 17, 18 जुलैला जो आपल्या इथे हिंगनघाट, वर्धा जिल्हा तसेच विदर्भात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घरात नुकसान झालं, पूर आला, महापूर आला, लोकांचं घरात पाणी गेलं, त्यामुळे प्रचंड नुकसान झालं आणि शेतीचं सुद्धा मोठं नुकसान झालं। घराच्या नुकसानीबद्दल त्यांना आम्ही खावटी दिली, अनेक ठिकाणी आम्ही लोकांना मदत केली, त्यांना किट सुद्धा दिली, पण शेतकऱ्यांचं नुकसान जे झालं याबद्दल आम्ही विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला अधिवेशनामध्ये आणि राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना सुद्धा आम्ही विनंती केली, ते हिंगनघाट इथे येऊन गेले आणि विधानसभेमध्ये त्यांनी घोषणा केली की आम्ही शेतकऱ्यांना मदत भरीव प्रमाणात करणार आहोत अशी त्यांनी घोषणा केली आणि आता प्रत्यक्षामध्ये आता जे हिंगनघाट विधानसभेचं जे नुकसान झालेलं आहे, ते नुकसान फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। शेतकऱ्यांचं सोयाबीन असेल, तूर असेल, कापूस असेल किंवा इतर पिकं असेल, खूप मोठं नुकसान झालं। याचे पंचनामे करून शासनाकडे पाठवले गेले आणि मला आज अतिशय आनंदाने सांगावंसं वाटते की वर्धा जिल्ह्याला सर्वात जास्त हायेस्ट आकडा आता प्राप्त झालेला आहे। 265 कोटी रुपये हे शेतकऱ्यांसाठी अनुदान हे प्राप्त झालेलं आहे आणि हिंगणघाटसाठी 130 कोटी रुपये प्राप्त झालेले आहे। याच्यामध्ये हिंगणघाट, समुद्रपूर आणि सिंध रेल्वे ह्या तिन्ही भाग म्हणून 130 कोटीचं अनुदान हे शेतकऱ्यांसाठी प्राप्त झालेलं आहे। त्यापैकी हिंगणघाट तालुक्यासाठी 69 कोटी रुपये ते प्राप्त झाले असून आज आम्ही या ठिकाणी जे शेतकऱ्यांचे अकाउंट नंबर जमा झालेले आहे तहसीलदारांकडे, त्यांचा आम्ही आज पहिल्या चेकचं 39 कोटी रुपयाच्या चेकचं वितरण केलेलं आहे। मला अतिशय आनंद वाटते की आम्ही शेतकऱ्यांसाठी काहीतरी प्रयत्न केला, कारण की 2 वर्षापूर्वी आपल्या इथं मोठ्या प्रमाणात नापिकी झाली आणि सोयाबीनचं पूर्णपणे पीक उद्ध्वस्त झालं, पण 1 रुपयाची मदत तत्कालीन मुख्यमंत्री महाविकास आघाडी सरकारची 1 रुपयाची मदत केली नाही। मी स्वतः 8 दिवस वर्धेला गांधी चौकामध्ये उपोषण केलं, मी एक आमदार असून उपोषण केलं त्या पैशासाठी, पण 1 रुपयासुद्धा या महाविकास आघाडी सरकारने या वर्धा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना दिला नाही। पण आज मला अतिशय आनंद वाटते की हे शिंदे फडणवीस सरकार आलं आणि यांनी आज शेतकऱ्यांना भरीव मदत केली आणि कधी नव्हे इतका मोठा निधी या जिल्ह्याला प्राप्त झाला आणि त्यात हिंगणघाट विधानसभेला जो निधी प्राप्त झाला हा 130 कोटी रुपयाचा आहे, त्याचं आता वाटप लगेच सुरू होत आहे। काही असो, शेतकऱ्यांना दिवाळीसाठी हा हातभार लागलेला आहे आणि NDRF चे निकष आहे ते सुद्धा बदलले या सरकारने फडणवीस। हिंगणघाट से BCN न्यूज के लिए कॅमेरामन योगेश लखोटे के साथ रवी येनोर।